दसवीं और बारहवीं की कक्षाएं ऑनलाइन कंडक्ट की जा रही है और अब दसवीं और बारहवीं के एग्जाम्स ऑफलाइन होंगे, इसलिए हिंदुस्तानी भाव ने छात्रों के साथ कल धारावी में शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ के घर के सामने आंदोलन किया। ये आंदोलन नागपुर, कोल्हापुर, औरंगाबाद में हुआ था। अब हिंदुस्तानी भाव को धारावी पुलिस ने सुबह 5 बजे गिरफ्तार कर लिया है और उन्हें बांद्रा कोर्ट में 12 बजे तक ले जाया जाएगा। अदीबा खान, आरबीके टाइम्स। 31 जानेवारी ला धारावी परिसरात अशोक फिल कंपाउंड जे आहे तिथे गोल्ड फील्ड बिल्डिंग याचे समोर आणि त्या रोडवर काही स्टूडेंट्स ते जमलेले होते आणि त्यांचा जे काय होता ते गैरकायदेशीर होता आणि त्यामध्ये त्यांना असा येणेबाबत आणि असा आंदोलन करण्याबाबत ज्यांनी प्रवृत्त केला होता ऐसे लोकांच्यावर आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये रायटिंगचे आणि इतर जे पब्लिक डिसऑर्डरचे जे काही सेक्शन्स आहेत ते लावण्यात आलेले आहे। सर, काय सेक्शन्स लावण्यात आले, कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? आता ह्यामध्ये जे आरोपी जे निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये विकास वाटक म्हणून जे मेन आहे ते मुख्य आरोपी आहे आणि त्याचे व्यतिरिक्त जे इतर जे जमलेले होते त्यापैकी जे मिस्चिवियस एलिमेंट्स आहेत त्यांचा शोध आता चालू आहे आणि त्यांना पण ओळखेनंतर आपण त्यांना पण अटक करणार आहेत। सर, हे प्रोटेस्ट कसा मुळे झाला? काय मूलतः जे इशू आहे ते 10th आणि 12th जे एक्झामिनेशन आहे ते त्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन मोडमध्ये घेण्याबाबत ते इशू आहे। सर, सोशल मीडियाच्या माध्यमाने त्यांना बोलवण्यात गेलं होतं का आणि सोशल मीडियाचा कुठेतरी उपयोग यामध्ये झाला काय? तुम्ही संदेश द्याल, सूचना द्याल? माझी अशी एक विनंती आहे की मुलांनी आपला जे सोशल मीडियाचा वापर आपण कशाला करतो आहे आणि त्यामुळे काही गैरकायदेशीर आपण करणार नाही अशी त्यांनी काळजी घ्यावी आणि त्याच्यासोबत जे अभिभावक आहे त्यांनी पण हे काळजी घ्यावा की त्यांचे मुले सोशल मीडियामध्ये काही बघून जर गैरकायदेशीर करण्याबाबत